नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नौकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड चे अर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठी काही सूचना आलेल्या आहेत, त्या सूचना काय आहे आणि कशा प्रकारच्या आहेत त्याबाबतची संपूर्ण माहिती त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। गट क व गट ड सवर्गासाठी लेखी परीक्षा 25/9 लक्षात ठेवायचं, 25/9 व 26/9 रोजी घेण्यात येईल, ठीक आहे। 25/9 आणि 26/9 म्हणजे 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबरला तुमची लेखी परीक्षा होणार आहे गट क आणि गट ड ची। ते आपण अगोदरच नोटिफिकेशन पाहिलेलं होतं। तर दोन नंबर पहा, लेखी परीक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षा केंद्र, वेळापत्रक इत्यादीबाबतची सखोल माहिती प्रवेश पत्राद्वारे सर्व उमेदवारांना परीक्षेच्या दिनांकाच्या 1 आठवडा अगोदर कळवण्यात येईल। तर पहा, तुमची जी एक्झाम आहे ते 25 आणि 26 सप्टेंबरला होणार आहे, म्हणजे तुमचे जे प्रवेशपत्र आहे ते 19 किंवा 20 सप्टेंबरला येऊन जाईल, ठीक आहे। तर 4-3 या माहितीसाठी उमेदवारांनी नियमित पुढील संकेतस्थळावर भेट द्यावी। तर तुमचे जे प्रवेशपत्र येणार आहे ते aarogyabharat.2021.in, aarogya.maharashtra.gov.in, nrh.maharashtra.gov.in ही वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र मिळून जाईल। तर पहा, गट क सवर्गासाठी परीक्षेचे स्वरूप। तर पहा, ज्या पदासाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदासाठी मराठी भाषाविषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिके सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील। आता पहा, हे महत्त्वाचं आहे। तुमचा जो पेपर आहे ज्या पदाची जी पात्रता, समजा किमान ग्रॅज्युएशन असेल त्या पदासाठी आहे, म्हणजे तुम्ही जो अर्ज भरलेला आहे आणि तिची जी किमान पात्रता जी आहे ते पदवीधर असेल त्यांच्यासाठी आहे। त्यांचा जो मराठी जो विषय आहे तो फक्त मराठीत राहील आणि बाकीचे जे सर्व विषय आहे ते इंग्रजी माध्यमामध्ये असेल। म्हणजे समजा तुमचं जे टेक्निकल नॉलेज जर असेल ते इंग्लिशमध्ये येईल, तुमचं बुद्धिमत्ता इंग्लिशमध्ये राहील, तुमचं मॅथ जे असेल ते इंग्लिशमध्ये राहणार आहे। तर 2 गट क पदाकरिता 100 प्रश्न असलेले 200 गुणाची OMR उत्तरपत्रिका पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न एक्झाम होणार आहे तुमची। 3 सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 100 प्रश्नाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची बहुपर्याय स्वरूपाची असतील। प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नात 2 गुण ठेवण्यात येईल, म्हणजे तुमचे 100 प्रश्न राहणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राहणार आहे। 4 लिपिक हे पहा, लिपिक वर्गीय पदाकरिता लक्ष द्या, लिपिक पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी। लिपिकचा सिलॅबस पहा काय आहे, तर मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी या विषयावर 100 प्रश्नाकरिता 200 गुणाची परीक्षा होईल। तर लिपिकसाठी समजा पहा, लिपिकचा पेपर राहणार 200 गुणाचा राहणार आहे आणि हे 4 विषय राहणार आहे। आता पहा, हा जो मराठी आहे मराठीतच राहील, बाकी इंग्रजी इंग्लिशमध्ये राहील, सामान्य हे पण इंग्लिशमध्ये राहील आणि तुमचं जे बुद्धिमत्ता चाचणी हे पण इंग्लिशमध्ये राहणार आहे। तर 5 निमवैद्यकीय तांत्रिक सवर्गातील पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी या विषयावर 60 प्रश्नाकरिता 120 गुण राहील। म्हणजे निमवैद्यकीय व तांत्रिक सवर्गातील जे पदे आहेत त्यांना मराठी, इंग्रजी, GK आणि बुद्धिमत्ता यावर 60 प्रश्न राहणार आहे आणि 1 गुण राहणार आहे 120, म्हणजे प्रत्येकाला 30-30 गुण राहणार आहे। म्हणजे मराठीसाठी 30 गुण, इंग्रजीसाठी 30 गुण, GK 30 आणि बौद्धिक चाचणीसाठी 30 आणि पदासंबंधी विषयाधारित 40 प्रश्नाकरिता 80 गुण, म्हणजे 79 200 गुणाची परीक्षा होणार आहे। आणि तुमचं टेक्निकल जे नॉलेज आहे त्याच्यावर 80 गुण राहणार आहे, सर्वात मोठं आहे। टेक्निकल नॉलेजवर 80 गुणाची तुम्हाला प्रश्न येणार आहे, अशी 200 गुणाची परीक्षा होणार आहे। तर 6 वाहनचालकसाठी पहा, वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी, ठीक आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी या विषयावरील 60 प्रश्नाकरिता 120 गुणाची व विषयाधारित 80 प्रश्नाकरिता 80 गुणाची 79 200 गुणाची परीक्षा होणार आहे। म्हणजे वाहनचालकावर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, ते विचारणार आहे 80 गुणांसाठी विचारणार आहे तुम्हाला, त्यावर 40 प्रश्न येणार आहे। गट क सवर्गातील पदाकरिता परीक्षेचा कालावधी 2 तासाचा राहील, म्हणजे तुमच्याला 2 तासाचा कालावधी राहील, 200 मार्क्सचा पेपर राहील आणि 2 तास तुम्हाला वेळ राहील, ठीक आहे। उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पूर यांच्या आस्थापनेवर पदाकरिता व्यावसायिक चाचणी परीक्षा देखील घेण्यात येईल, ठीक आहे। तर गट क सवर्गाचे परीक्षा स्वरूप पहा, सामान्य प्रशासन विभाग शासन क्रमांक दिला, दिनांक 13 जून 1998 परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे। म्हणजे 13 जूनचा जो GR आहे त्यानुसार तुमची परीक्षा होणार आहे। तर पहा, सदर प्रश्न परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाची असतील, ठीक आहे, सदर परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल। प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्न जास्तीत जास्त 2 गुण ठेवण्यात येतील, 100 गुणाची परीक्षा असेल। म्हणजे पहा, तुमची जे प्रश्न ग्रुप डीचा जो पेपर होणार तर 50 प्रश्न राहणार आहे त्याच्यात आणि प्रश्न प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, म्हणजे 100
गुणाची तुमची परीक्षा होणार आहे. गट सहवर्गातील पदाकरिता परीक्षेचा कालावधी 2 तास राहील. हे पाहि महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न किती आहे, 50 प्रश्न आहे आणि 100 गुण राहणार आहे आणि तुम्हाला कालावधी दिला 2 तासाचा. यान्वे गट क व गट सहवर्गासाठी लेखी परीक्षा 25 सप्टेंबर व 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. लेखी परीक्षा ठिकाण वेळ परीक्षा इत्यादी बाबतीत सखोल माहिती प्रवेशपत्राद्वारे उमेदवारांना परीक्षेच्या दिनांकाच्या 1 आठवडा अगोदर कळवण्यात येईल. तर पहा हे तुम्हाला दिलेलं आहे. हे संपूर्ण परीक्षा स्वरूप कसं आहे, ग्रुप डीचं आणि ग्रुप कचं आणि डचं सिलॅप परीक्षा स्वरूप कशाप्रकारे आहे तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही सविस्तर वाचू शकता. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.